सध्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंद्यांवर याचा मोठा परिणाम झालाय. परिणामी बाजारपेठ बंद असल्यानं कित्येक जणांवर उपासमारीची वेळ देखील आली आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतजमिनीमध्ये एकरी 35,000 रुपये खर्च करून टरबूज या पिकाची लागवड केली होती. या पिकाच्या लागवडीनं आपल्या हातामध्ये 2 पैसे जास्त मिळतील आणि नगदी पैसे मिळवून देणाऱ्या या पिकापासून आपल्याला चांगलं उत्पन्न होईल अशी आशा उराशी बाळगून त्यांनी टरबूज पिकाची लागवड केली होती. मात्र परिसरातील बाजारपेठा बंद असल्यानं बाळासाहेब मगर या शेतकऱ्यानं घाटनांद्रा येथे आपल्या ब्रेझा कंपनीच्या आलिशान गाडीमध्ये टरबूज विक्रीसाठी आणलं. 12 लाख रुपये किमतीच्या ब्रेझा या आलिशान गाडीत टरबूज विक्रीसाठी आलं असल्यानं सर्वजण या गाडीकडे कुतूहलाने पाहत होते. तर टरबूजाची विक्री केवळ 10 रुपये प्रति नग या दरानं करण्यात येत असल्याचं यावेळी दिसून आलं. कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच बाजारपेठा बंद असल्यानं आणि भावही चांगला मिळत नसल्यानं भाड्याचं वाहन करून गावोगावी जाऊन टरबूजाची विक्री करणं परवडत नाहीये. त्यामुळं घरी उभी असलेली 12 लाख रुपये किमतीची ब्रेझा या आलिशान गाडीमध्ये टरबूज विकण्याची दुर्दैवी वेळ या शेतकऱ्यावर आली आहे. कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलं. या संकटामुळे काय आलं, शेतीला जो आपला जो खर्च लागलेला आहे तो खर्चसुद्धा आम्ही आता टरबूज लावलेले आहे, तर त्याचे खूप भाव कोसळले लॉकडाऊनमुळे. तर ते आम्ही जो खर्च केलेला आहे तो खर्च पण निघणं मुश्किल झाला आहे. तर मंडी पण बंद असल्यामुळे आम्हाला आता विकावं लागत आहे गावोगावी जाऊन. आणि गावोगावी जाताना आमचा जो खर्च आहे नेण्याचा हा मजुरीचा तो पण निघत नाही. आम्ही खर्च निघत नाही म्हणजे पेट्रोलचा, आमची गाडी ब्रिजा तिथं डिझेलचा पण खर्च निघत नाही. त्याच्यामुळे खूप नुकसान झालं यातून शेतकऱ्यांचं लॉकडाऊनमुळे.